मी कधीही कोणाला अशा भाषेमध्ये बोललेलो आहे, जे योग्य भाषा आहे ती योग्य वापरतो. त्यांनी जरूर चौकशी करावी, निधीची चौकशी करावी, पण त्यासोबत मला त्यांना हे सांगायचं आहे की असणाऱ्या इतरही जे गटनेते आहेत किंवा त्यांचे गटनेते आहेत किंवा त्यांचे जी महत्त्वाची लोक आहेत किंवा त्यांचा 173 कोटी निधी जो आहे तो त्यांनी कुठे वापरला त्याचं तुलना त्यांनी पूर्णपणे त्याचीसुद्धा माहिती मागवावी, त्याचीसुद्धा चौकशी करावी. मग त्यांच्या लक्षात येईल की आम्ही घेतलेला निधी हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे. जूट बॅग म्हणा किंवा व्हॅन म्हणा या बचत गटाला जाणार आहेत. आम्ही गरिबांसाठी काम करतो, गरिबांसाठी निधी घेतो. यांच्यासारख्या BJP सारखे जे धनदांडग्यांना पोषणारी ही लोकं आहेत, ही लोकं धनदांडग्यांना निधी देतात, ही लोकं धनदांडग्यांना वाचवतात. आम्ही गरिबांसाठी काम करतो आहे आणि हा जो घेतलेला निधी हा गरिबांसाठी घेतलेला निधी आहे आणि पूर्णपणे नियमात बसवून हा निधी त्याचं संपूर्णपणे जे वरपाठोपर्यंत जे काय संपूर्ण काम होणार आहे ते प्रशासन करणार आहे आणि प्रशासनाच्या अधिकारामध्ये असणारे जे त्यांच्या नियम आहेत त्या नियमानुसार ते करणार आहे. मी आपल्याला या ठिकाणी सर्कुलर दाखवू इच्छितो. मी तुम्हाला सर्क्युलरही दाखवेन की ज्या सर्क्युलरची त्यांनी माहिती घेतली असते मला वाटते बरं झालं असतं. आता त्यांच्या आपसाआपसामध्ये काही अडचणी असतील तर त्याला आम्ही काही करू शकत नाही, पण इथे माझ्याकडे सर्क्युलर आहे, मी तुम्हाला सर्क्युलर दाखवेन. इथे आपल्याला माहिती असेल मी एक मुद्दा विनोद मिश्राचा का दाखवतो की त्याने जर दाखवलं ह्या ठिकाणी त्यांचा हा शॉट त्यांनी असं दाखवायला पाहिजे होता. ज्या ठिकाणी असं त्यांचा नंबर येतो हा नंबर येतो इथे हा त्यांनी दाखवायला पाहिजे. हा इथे असा नंबर येतो हा नंबर त्यांनी दाखवायला पाहिजे. हा बघा नंबर नंबर दाखवायला पाहिजे माझा त्यांनी की हा यशवंत जाधवचा नंबर आहे. हा का नाही दाखवला फक्त यशवंत जाधव SS आणि माझ्या आईचा आणि माझा DP चा फोटो कोणी बदलू शकतो. अख्खे EVM मशीन भारतीय जनता पक्षी उलटी पलटी करते अशी संपूर्ण देशात बोंब आहे. हे त्यांना करायला त्यांच्या हाताची चुटकीसारखी गोष्ट आहे. त्यामुळे फक्त बदनाम करण्याचं कारण या महानगरपालिकेमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाला वेळोवेळी रोखत आलेले आहेत, चुकीच्या कामं त्यांना दाखवत आलेले आहेत, चांगली कामं कसायची कशी करायची ही त्यांना शिकवत आलेले आहेत, विकास कामाला सहकार्य केला असं सांगत आलेले आहे. आणि म्हणून महापौरांना पण आणि स्थायी समिती अध्यक्षांना बदनाम करण्याचं एक कारस्थान चुकीच्या पद्धतीनं विनोद मिश्रासारख्या व्यक्ती आणि त्यांचे असणारे या ठिकाणी महत्त्वाचे पदाधिकारी करतायत ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. मी आपल्याला हे पुन्हा सांगू इच्छितो की जे त्यांचा आरोप आहे त्यांनी नक्की आरोप जे आहेत त्यांनी जो चौकशी करावी त्यांनी क्या काय त्यांनी CBIची चौकशी करावी. चुकीचं असेल त्यांनी आणखी चौकशी करावी. परंतु त्यांनी आज जे पत्रकार परिषद घेऊन जे आपल्याला सांगितलेलं ते पूर्णपणे दिशाभूल करणारं सांगितलेलं आहे. मी आपल्याला इथे हे दाखवेन हा सर्क्युलर आहे. या सर्क्युलरमध्ये आपल्या लक्षात येईल DMC आणि यांना 5 करोड ते 10 करोडपर्यंत मान्यता देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पूर्णपणे अधिकार ह्या सर्क्युलरमध्ये आहे. आता हे सर्क्युलर मी काढलेलं नाही आहे, या ठिकाणी खाली सर्व संबंधित आयुक्तांपर्यंत सगळ्यांच्या सह्या आहेत, हे मी नाही काढले. आणि या सर्क्युलरच्या अनुषंगानं संपूर्णपणे याची प्रोसिजर झालेली आहे. ते ज्या प्रोसिजरचं वाट बोलत आहेत मी प्रोसिजर आता त्यांची कुठली प्रोसिजर ती मला माहिती नाही, परंतु महानगरपालिकेच्या प्रोसिजरप्रमाणे हे योग्य आहे एवढंच मला सांगायचं आहे. आम्ही गरिबांसाठी काम करतो आहे त्यामुळे त्यांनी केलेली ही संपूर्ण दिशाभूल आहे. आणि राहिला प्रश्न त्यांनी जर अशी माफी मागण्याची मागणी केली तर मी तर म्हणेन विनोद मिश्रासह भाजपच्या नेत्याने त्यांनी आमची माफी मागितली पाहिजे की आम्ही गरिबांसाठी काम करतो आहोत, गरिबांसाठीचा विकास रोखण्याचं काम, गरिबांसाठी या वस्तू जाऊ नयेत म्हणून गरिबांचे हाल करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने जे सुरू केलेलं आहे आणि फक्त धनदांडग्यांना या ठिकाणी संपूर्णपणे पाठिंबा देण्याचं जे काम केलेलं आहे ह्या वृत्तीचा भारतीय जनता पक्षाचा मी निषेध करतो. आणि अशा पद्धतीने पत्रकारांचा वेळ वाया घालवणं, पत्रकारांना नको त्या गोष्टी दिशाभूल करण्यात दाखवणं आणि ज्या गोष्टीची माझा संबंधच नाही आहे अशा गोष्टी पुन्हा दाखवणं मला वाटते हे पूर्णपणे चुकीचं आहे. वेळ पडली तर मीसुद्धा त्यावर काय कारवाई करायची ते माझ्या कायदेशीरपणे विचारून त्यावर निश्चितपणे कारवाई करेनच. त्यांनी मी एवढंच सांगतो की तूर्त
त्यांना जी कारवाई करायची ती कारवाई त्यांनी करावी. माफी मागण्याचा प्रश्न माझा येतच नाही, पण त्यांनी हे चुकीचं काम केलं आहे आणि गरिबांच्या कुठेतरी तोंडाला पाणं पुसण्याचं काम जे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि गरिबांची हाल करण्याचं जे सुरू केलेलं आहे ते त्यांनी थांबवावं, अन्यथा या मुंबईतली गरीब जनता त्यांना माफ करणार नाही. आणि कुठेतरी शिवसेना ही आमची आक्रमक भाषा असते, आक्रमकतेने आम्ही बोलतो, आक्रमकतेने आम्ही वागतो, पण आमची आक्रमकता त्या आक्रमकतेला त्यांनी जर असलेलं त्याचं स्वरूप देत असतील तर मला वाटते की त्यांनी थांबवावं. अशा चुकीच्या बाबीने कुठेही कोणाला फरक पडणार नाही आहे. आम्ही आक्रमकतेने बोलतो आणि या महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष महापौर म्हणून आम्ही भाजपला थांबवण्याचं काम करतो आहे आणि त्याचाच राग म्हणून कुठेतरी मला आणि महापौरांना बदनाम करण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो.